नमस्कार दोस्तांनो, मी शेखर, आपल्या प्रेम करणारी माणसामध्ये आपल्या सगळ्यांचं आभार भरून स्वागत. आज आपल्यासोबत क्रांतिकुमार पंडित आहेत, जे शाहीर आहेत, कवी आहेत, पत्रकार म्हणून काम करतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आवडतीचा छंद गाणं हे आहे. भीमगीतांचा कार्यक्रम ते खूप उत्साहानं, आवडीनं करतात, प्रेमानं करतात. भीमगीतांवरती प्रचंड प्रेम आहे. चळवळीची गाणी गातात आणि या एकंदरीत चळवळीच्या गाण्यांवर किंवा एकंदरीत गाणं या गोष्टीवरतीच त्यांचं कसं प्रेम आहे, किती प्रेम आहे, याच्यावरती आपण आज बोलणार आहोत आणि त्यांची एक दोन गाणी आपण ऐकणारही आहोत. सो सगळ्यात पहिलं थँक्यू सर आमच्यासोबत बोलण्यासाठी. तर काय सांगाल, भीमगीतांची गाणी नक्की एवढी का आवडतात किंवा काय वाटतं काय त्याच्याबद्दल? भीमगीतांची गाणं आवडण्याचं कारण म्हणजे की बाबासाहेबांच्या गाण्यामधून माणसं विचारणं पेटतात आणि चळवळीला एक ऊर्जा स्त्रोत म्हणाय हरकत नाही. बाबासाहेबांची गाणी, बाबासाहेबांचे विचार गाण्यामधून समाजामध्ये पेरण्याचं काम या शायरीच्या माध्यमातून अनेक शायरांनी, वामनदादा कर्डक असतील, प्रतापसिंहदादा बोदडे असतील, श्रावण यशवंती असतील, अशा असंख्य शायरांनी, गायकांनी बाबासाहेबांचे विचार, त्यांची भाषणाची जी काही स्टेटमेंट असतील ती आपल्या गाण्याच्या रूपात लिहून ती समाजापर्यंत पोहोचवली. खऱ्या अर्थाने या जुन्या जाणत्या कवी गायकांनी, शायरांनी आंबेडकरी चळवळ मजबूत केली, तेवढ्याच ताकदीने पेरली आणि समाजामध्ये पेरली. आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार कुठेतरी जनसामान्यांपर्यंत पेरावेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये रुजावेत म्हणून तो माझा आवडीचा विषय झाला. बाबासाहेब आणि बाबासाहेबांची गाणी माझ्या आवडीचा विषय झाला. क्या बात आहे, आम्हाला आवडेल ऐकायला एखादं गाणं. नक्की, माझे गुरुवर्य ज्यांना जे की साहित्यिक आहेत, मोठे व्याख्याते आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत, ॲडव्होकेट इंजिनियर भीमराव हाटकर यांनी एक रमाई लिहिली आहे. हल्ली आपण बऱ्याच जुन्या जाणत्या कवी गायकांनी, शायरांनी देखील रमाई लिहिली, गायली. असंख्य लोकांनी रमाई गरिबीत वावरणारी, शेणाच्या गोवऱ्यात थापून विकणारी, पै पैका जमवून बाबासाहेबांना ती शिक्षणासाठी पुरवणारी रमाई सांगितली. पण भीमराव हाटकरांची अशी एक आगळी वेगळी क्रांतिकारी रमाई आहे की ज्यातून बाबासाहेबांचे विचार नव्हे तर बाबासाहेबांचं वाचन, एका महासूर्याचं वाचन रमाईनं केलं, एवढा मोठा क्रांतिकारी विचार त्यांच्या रमाईच्या गीतामध्ये आहे. आणि निश्चितच ते रमाईचं गीत आपल्या समोर सादर करण्याला मला आवडेल आणि तुमच्यासाठी सादर करतोय. लाख आणि लाख ग्रंथ वाचले भीमाने, लाख आणि लाख ग्रंथ वाचले भीमाने, वाचले भीमाने, एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने, एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने, लाख आणि लाख ग्रंथ वाचले भीमाने, लाख आणि लाख ग्रंथ वाचले भीमाने, वाचले भीमाने, एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने, एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने, एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने. निबिड अशा जंगलाची वाट रमा चालली, उजळाया भीम सोन कुडी तीन जाळली, झुंज दिली काळाशी असवे नाही ढाळली, यशमाळ भीमाशिरी रमानेच माळली, रमानेच माळली, दुःखांचा साऱ्या दोर खंड काचला रमाने, दुःखांचा साऱ्या दोर खंड काचला रमाने, काचला रमाने, एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने, एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने. आणि या गीताचा शेवट अगदी छान अशा शब्दांनी ॲडव्होकेट भीमराव हाटकर करतात की रमाईच्या कमाईला भीमराव वंदितो, भीमासवे रमाचेही नाव हाती गोंदितो, प्रबुद्ध अशा भारताची घडी नवी बांधतो, सर्वांसाठी सुजाताची खीर इथे रांधतो, उजळली प्रज्ञाशी बुद्धाच्या धमाने, उजळली प्रज्ञाशी बुद्धाच्या धमाने, बुद्धाच्या धमाने,
एक ग्रंथ भीमराज वाचणार मानी, एक ग्रंथ भीमराज वाचणार मानी, लाख आणि लाख ग्रंथ वाचले भीमाने, लाख आणि लाख ग्रंथ वाचले भीमाने, वाचले भीमाने, एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने, एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने। क्या बात है, क्या बात है, बहुत बढ़िया, ये खूब सुंदर आणि तुम्ही चाल लावली याला जी, कंपोज तुम्ही केला जी, एवढं सुंदर गाणं आहे, तर खूप खूप सुंदर शब्द लिहिलेत आणि त्यातल्या त्यात तुम्ही एवढी सुंदर चाल लावली आणि त्यात तुमचा आवाज म्हणजे ऐकणाऱ्यांना त्याच्यात हरवून जावा असं। पण जेव्हा म्हणजे मगाशी जसं म्हटलं की आंबेडकरी चळवळीतलीच गाणी का, किंवा आंबेडकरी चळवळ नाही फक्त चळवळीतलीच गाणी का, किंवा तुम्ही म्हटलं की ऑर्केस्ट्रा सुद्धा करता, मग प्रेमाची सुद्धा गाणी येतातच, मग हा जो गाण्यांचा प्रवास आहे, नक्की काय वाटतं की गाण्यातून असं कोणती क्रांती होते किंवा गाणी हेच माध्यम का? गाणी हेच माध्यम का, तर असंख्य व्याख्यातेही असे रुचकर बोलतात, माणसाला पटना असं बोलतात, पण संगीत असं एक माध्यम आहे की माणसाच्या हृदयाला गवसणे घालतं, म्हणजे माणसाचे विचार त्या माणसाला विचार करायला भाग पाडतात गाणं, संगीत साहित्यातले शब्द, गाण्यातले शब्द म्हणजे माणसाला एकदम कृतिशील बनवतात, नुसतंच ऐकून या कानानं ऐकायचं या कानानं सोडून द्यायचं असं गाण्यामध्ये किंवा संगीतामध्ये नसतं, तर माणसाच्या काळजापर्यंत ते गाणं तो विचार भिनतो आणि म्हणून माणसं विचाराने पेटतात आणि तेवढ्याच ताकदीनं त्या कार्याला लागतात, म्हणून गाणं हे माध्यम मला तरी ताकदीचं वाटतं। खरंय खरंय, पण हे जे ताकदीचं माध्यम आहे ते फक्त चळवळीपुरत्या गाण्यांचं आपण म्हणतो की चळवळीतली गाणी प्रेमाची नसतात असं आपण म्हणतो, पण तिथं तर प्रचंड प्रेम असतं, म्हणजे आपल्या देशाबद्दल असतंय, आंबेडकरांनी केलेलं एकंदरीत म्हणायचं काय की गाण्याच आंबेडकरी चळवळीच्या गाण्यांमध्ये जरी प्रेम नसेल पण माणसांवरती प्रेम करायला गाणं शिकवतं, आंबेडकरी गाणं म्हणजे माणसांवरती प्रेम करायला शिकवतं, कारण वामनदादा म्हणतात की माणसा माणसा मी असे गीत गावे तुझे हित व्हावे, म्हणजे माणसाचं कल्याण साधणारी गाणी आंबेडकरी चळवळीमध्ये कवी गायकांनी लिहिली, त्यामध्ये अग्रक्रमाने नाव घ्यायचं म्हणलं तर वामनदादा कर्डकांचं, की त्यांनी माणसांचं गाणं लिहिलं, गाणाऱ्यांचं गाणं नाही न लिहिता त्यांनी माणसांचं गाणं लिहिलं आणि माणसाचं कल्याण कसं होईल आधी या कल्याणासाठी माणसाच्या अखिल विश्वातील मानव कल्याणासाठी वामनदादांची लेखणी झिजली आणि तेवढ्याच ताकदीने ती लेखणी झिजता झिजता ही भीम चळवळ आंबेडकरी चळवळ मोठी झाली, बहरली, फुलली, फळाला आली आणि त्याचीच फळं म्हणजे आमच्यासारखे लहान मोठे कवी गायक आज वामनदादाचा आदर्श घेऊन, प्रतापसिंहदादा बोदड्यांचा आदर्श घेऊन बाबासाहेबांची विचार पेरण्याचा प्रयत्न करतो। क्या बात है, म्हणजे एक अख्खी पिढी आपण गाण्यांवरती पोहोचलेली बघतो जी, त्या गाण्यांनी क्रांतीची दिशा दाखवली आहे, क्रांतीचा लढा उभारला, म्हणजे प्रत्येक म्हणजे भगतसिंग पण म्हणतात की मेरा रंग दे बसंती चोला म्हणतात आणि त्या गाण्याच्या माध्यमातून ते क्रांती करताना दिसतात। आम्हाला आणखीन एक गाणं ऐकायला आवडेल, जसं तुम्ही वामनदादा कर्डकांचा संदर्भ दिलात आणि म्हटलं की त्यांनी माणसांच्या हिताची गाणी गायली, गाणं तर नाही एक माझी एक कविता आहे त्याच्या चार ओळी सादर करण्याचा प्रयत्न करतो, जरूर की आपण माझा माझा म्हणतो, माझा भाऊ माझा मित्र, पण माणसाच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये राजकारण हा एक भाग असतो त्याच्या आयुष्याचा, नाही प्रत्येकाच्या गावामध्ये घरामध्ये राजकारणावरती चर्चा राजकारणावरती गोष्टी गप्पा होत असतात आणि जेव्हा असंच माझ्या गावामध्ये जेव्हा इलेक्शन लागलं मतदान लागलं तेव्हा आम्ही ज्यांना आमचं समजायचो तो एक कटू अनुभव आला आहे आणि त्या अनुभवामधून एक कविता जन्मास आली आहे, त्याचा ध्रुवपद आणि एक कडवा आपल्यासमोर सादर करतोय। जरूर, की गावात राहिले ना अजला कुणी कुणाचे, गावात राहिले ना अजला कुणी कुणाचे, मी काल ज्यांना माझे म्हणालो आज तेही निघाले जगचे, गावात राहिले ना अजला कुणी कुणाचे, मी काल ज्यांना माझे म्हणालो आज तेही निघाले चमचे, ज्यांची प्रतिमा होती नाटकी अन लुटारू, ज्यांची प्रतिमा होती नाटकी अन लुटारू, सत्कार अन समारंभ होतात आज त्यांचे, मी काल ज्यांना माझे म्हणालो आज तेही निघाले चमचे। आणि यातलं महत्वाचं कडवं जे की मला स्वतःलाच आवडतं माझं कडवं, की झाले कसे सुखी हे विश्वासघात की ही, झाले कसे सुखी हे विश्वासघात की ही, सुख भोगतात आता जाळून घर कित्येकांचे, मी काल ज्यांना माझे म्हणालो आज तेही निघाले चमचे, मी काल ज्यांना माझे म्हणालो आज तेही निघाले चमचे। क्या बात आहे, क्या बात आहे, म्हणजे खूप सुंदर, म्हणजे लेखणीतून आणि गाण्यातून
हे प्रबोधन करण्याचं काम किंवा गाणी गाऊन लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार नेण्याचं काम जे चालू आहे आणि तुम्ही तुमच्या गुरुंचा उल्लेख केला वा मंदिरांचा केला, म्हणजे ही जी गाण्याची चळवळ आहे तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत जाईल किंवा गाण्यातून कुठपर्यंत क्रांती होईल? गाण्यातून कुठपर्यंत क्रांती होईल म्हणण्यापेक्षा गाणंच माणसाच्या समारोपापर्यंत, म्हणजे माणसाचं आयुष्य जिथं संपतं म्हणजे निर्वाण पदाला जातं, गाणं तिथपर्यंत आहे किंबहुना त्याही पलीकडं, कारण मरणाची गाणी गाणारी देखील बरेचसे कलावंत आहे. खरं माणसाच्या मरणावरती गाणी, म्हणजे गाणं असं एकही क्षेत्र नाही, असा एकही विभाग नाही की त्याच्यावरती गाणं नाही. म्हणजे हा जो कालखंड आहे किंवा ही जी धरती आहे, हे जे आकाश आहे, हे तारांगण आहे, हे नभांगण आहे, ही जितके दिवस टिकेल तितके दिवस गाणं जिवंत राहील, आणि म्हणजेच या गाण्याच्या जीवावरती चळवळ जिवंत राहील. म्हणून गाणं कुठपर्यंत जिवंत राहील असं तरी म्हणता येणार नाही, कारण गाणं जोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत पृथ्वी आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, तोपर्यंत गाणं आहे, आणि या गाण्याच्या जीवावर तोपर्यंत ही चळवळ उभी राहणार आहे, जिवंत राहणार. क्या बात. एक शेवटचा प्रश्न आणि आपण या शेवटच्या प्रश्नामध्ये, प्रश्न म्हणजे काय तर तुमच्या आवडीचं कोणतंही गाणं, चळवळीतलं असेल, फिल्म्स मधलं असेल किंवा कुठलंही, जे तुम्हाला प्रचंड आवडतं, ज्याने तुम्हाला वाटतं की मी इकडे वळलो आणि ते आम्हाला सगळ्यांना ऐकायला फार आवडेल. तसं तर तथागत भगवान गौतम बुद्धांचं एक गाणं आहे, कालवश कृष्णा शिंदे यांनी स्वरबद्ध केलेलं गाणं आहे, आणि त्यांचे शब्द, त्याचं संगीत खूप म्हणजे मनाला भावतं मला, आणि माझं आवडतं गाणं आहे ते. क्या बात. गौतमाचे चरणी फूल वाहिलेले गौतमाचे चरणी फूल वाहिलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले, साकार झाले स्वप्न पाहिलेले, गौतमाचे चरणी फूल वाहिलेले, गौतमाचे चरणी फूल वाहिलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले, साकार झाले स्वप्न पाहिलेले, दिनी पौर्णिमेच्या बौधी वृक्षाखाली बुद्ध पहुडलेले ज्ञान जाग आली, दिनी पौर्णिमेच्या बौधी वृक्षाखाली बुद्ध पहुडलेले ज्ञान जाग आली, ज्ञान यामुळे अवघे विश्व जागलेले, ज्ञान यामुळे अवघे विश्व जागलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले, साकार झाले स्वप्न पाहिलेले, स्वप्न पाहिलेले, स्वप्न पाहिलेले. क्या बात आहे, क्या बात आहे, खूप सारे धन्यवाद. एवढं सुंदर गाणं आणि गाण्याबद्दल एवढं प्रेम का हे आपण या आपल्या आजच्या प्रेम करणाऱ्या माणसाकडून ऐकलं. आपण असेच आणखीन प्रेम करणाऱ्या माणसांना भेटणार आहोत, तोवर थांबूयात. धन्यवाद.